खेडू करू शिकू ह्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 6 नाट्य शिकू आपण शिकत आहोत। यामध्ये आता आपण वाचिक अभिनय म्हणजे काय हे पाहणार आहोत। वाचिक अभिनय ही वाणी बोलणे आणि शब्दोच्चारातून भावना व्यक्त करण्याची कला आहे। नाट्यवाचन, कथाकथन, आकाशवाणीवर होणारे नभोनाट्य ही वाचिक अभिनयाची काही उदाहरणे आहेत। शब्दांच्या केवळ उच्चारावरूनच पात्रांची ओळख झाली पाहिजे। त्यांचे वय, त्यांचा व्यवसाय, त्यांची मानसिक अवस्था त्यातून प्रगट झाली पाहिजे अशी यात कल्पना केलेली असते। चला एक वाचिक अभिनय पाहूया। सादर करते आमच्या शाळेतील विद्यार्थिनी अनुश्री। आम्ही शाळेतून घरी जात होतो। थंडीचे दिवस होते, अंधार पडू लागले। माझे मित्र आपापल्या घरी गेले, माझे घर दूर होते। मी एकटीच जाऊ लागले। मला कू कू असा आवाज आला। मी इकडे तिकडे पाहू लागली। रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात एक कुत्र्याचे लहानसे पिल्लू पडले होते। ते मातीने भरले होते। मला त्याची दया आली। खड्ड्यात राहून त्या पिल्लाला बाहेर काढले। ते थंडीने आणि भीतीने थरथर कापत होते। मी त्याच्या अंगावरची माती झटकली। त्या पिल्लाला घेऊन मी घरी आले। आई वाट पाहत होती। मला वाटले किती आता रागवेल, पण ती म्हणाली, अरे किती लहान आहे हे पिल्लू, चल आपण त्याला दूध देऊया। मी पिल्लाला बशीत दूध दिले। भराभर पिऊन ते शेपूट हलवू लागले। मी एक रिकामा खोका आणला, त्यात जुनी चादर अंथरून टाकली आणि पिल्लाला त्यात ठेवताच ते झोपून गेले। मला खेळायला एक छान मित्र मिळाला। बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आमच्या अनुष्काने खूपच छान वाचिक अभिनय करून दाखवला आहे। तुम्ही देखील वाचिक अभिनय करू शकता, ते तुम्हाला सहज जमणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीतून, तुमच्या शब्दोच्चारातून तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत। त्यासाठी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातील आवडलेला एखादा परिच्छेद किंवा कुठेही वाचलेला एखादा उतारा घ्यायचा आहे आणि त्याचा वाचिक अभिनय करून दाखवायचा आहे। हा वाचिक अभिनय करून दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेतील मित्रमैत्रिणी, परिसरातील मित्रमैत्रिणी यांच्यासमोर तो करून दाखवू शकता। तुमच्या पालकांसमोर देखील तुम्ही तो करून दाखवू शकता। चला तर मित्रांनो, करूया वाचिक अभिनय, शिकूया वाचिक अभिनय, धमाल करूया।